नमस्कार, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप मध्ये गणित हा घटक शिकतोय. त्याच्यामध्ये पाठ 12वा सरासरी हा ची प्रस्तावना पाहणार आहोत. बघा, त्याचा फॉर्म्युला उधर सरासरी कशाला म्हटलं जातं. सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज. जेवढ्या काही संख्या दिलेल्या असतील काय करायची, त्यांची बेरीज करायची. जेवढ्या संख्या त्यांची एकूण किती संख्या होते ते काय करायची, तर भागाकार त्या संख्या लिहायच्या. आता बघा, मी सोपं उदाहरण घेते. 1, 2, 3, 4, 5 ह्या जर तुम्हाला संख्या दिल्या असतील, तर ह्याची सरासरी काढायची असेल तर बघा सूत्र वापरायचं. सरासरी बरोबर किती संख्या दिली ते संख्या लिहायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण किती संख्या. 1, 2, 3, 4, 5 5 संख्या म्हणून भागिले 5 बरोबर ह्यांची बेरीज करा. 1, 2, 3, 3 3 6 6 4 10 10 5 15 15 भागिले 5 5 1 5 5 3 15 सरासरी किती येईल, 3 येईल. नसेल ह्या संख्या किती येते त्या काउंट करायच्या, त्याच्या बरोबर काय असते संख्या त्या सोडून द्यायच्या. बघा, ही इकडेची एक सोडली, इकडची एक सोडली, इकडच्या दोन आणि मधली संख्या कुठली येईल, 3. असं सुद्धा काढू शकता, त्यालाच मध्यमान असं सुद्धा म्हणलं जातं. लक्षात ठेवा, किती संख्या दिली येते त्या संख्या त्यांना सोडायची. सरासरी विचारली असेल तर बरोबर जो काही मधला अंक असेल तो त्याचा मध्यमान किंवा सरासरी असतो. नंतर बघा दुसरं. जर क्रमवार समसंख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. मध्य संख्या बघा कशी. आता पहिल्या तुम्हाला विचारलं असेल, असा दिला असेल पहिल्या 5 क्रमवार हा शब्द आला पाहिजे. क्रमवार संख्यांची सरासरी काढा किंवा किती विचारली. आता पहिल्या 5 क्रमवार संख्या विचारल्या असतील कुठल्या, सम. बघा, सम वाटलं तर समसंख्याची सरासरी विचारली असेल. जेवढ्या संख्या असतील तेवढंच, म्हणजे जो अंक दिलेला असेल त्याच्यात काय करायचं, 1 ऍड करायचं, म्हणजे तिकडे जी काय निघेल, सरासरी निघेल. बघा, आता इथे किती, पहिल्या 5 विचारले, 5 समसंख्या म्हणून अधिक 1 बरोबर 6 ही काय असेल, पहिल्या 6 संख्यांची सरासरी असेल. बघा काढून, आता पहिल्यांदा समसंख्या 2 नंतर 4 6 8 आणि 10. आता बघा, इकडचे 2 सोडले, इकडचे 2 मधली कुठली येते, 6 येते. बरोबर आहे का. आता हे समसंख्या बाबत झालं. आता विषम संख्यांचं बघा. क्रमवार विषम संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. आता बघा, क्रमवार कोणत्याही ज्याप्रमाणे हे उदाहरण दिलं तर त्याप्रमाणे जर पहिल्या 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विचारली तर तुम्ही अगोदर विषम संख्या लिहून घ्या. कोणत्या कोणत्या येते विषम संख्या, 1, 3, 5, 7 आणि 9. बरोबर आहे का. तर ह्याचं काय येईल, इकडचे 2 सोडायचे, इकडचे 2 सोडायचे, मधली कुठली आहे, मध्यमान 5. म्हणजे मधली काय येते, संख्या ही क्रमवार विषम संख्यांची संख्या निघेल सरासरी. लक्षात घ्या. आणि ह्याला परत सूत्र पण आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. ते पुढे पाहू आपण.
नेक्स्ट बघा, सम झालं विषम झालं, आता नैसर्गिक क्रमवार हा शब्द लक्षात घ्या, क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते। आता कुठलीही संख्या देऊ द्या बघा, काय नैसर्गिक संख्या कुठल्या कुठल्या द्या, 15, 16, 17, 18, 19, 20, 21। आता बघा ही संख्या हिथं गेली, हिथं ही गेली, इकडं ही गेली, मध्य संख्या कुठली, 18। म्हणजे जर सरासरी किती नैसर्गिक संख्यांची सरासरी लक्षात घ्या, 18 आहे। आतापर्यंत कशा बघितल्या आपण संख्या, 5, 7 अशा दिल्या होत्या, इथे किती दिली त्यांनी, 6, 7 संख्या होत्या, त्याच्या आधी विषम संख्येमध्ये 5 होत्या, पण जर विषम संख्या असतील आणि त्याची सम संख्या दिलेली असतील, म्हणजे बघा 4 किंवा 6 किंवा 8 क्रमवार विषम संख्यांची सरासरी ही, याची सरासरी कशी असते, मधल्या दोन संख्या ज्या असतील, दोन संख्यांच्या दरम्यान असते। साधं सोपं एखादं एक्झाम्पल घेऊ बघा, 4 अंकी, पहिल्या 4 विषम संख्या सांगते बरोबर, पहिल्या 4 कोणत्याही घ्या, 1, 2, 3, 4, 5, 6। आता हे 4 संख्या जे आहे जे कसे मध्यमान करणार बघा, ह्याला हे गेलं, हे जे आहे गेलं, ह्या दोन संख्यांच्या दरम्यानची संख्या बघायची, तरी कशाच्या, 3 व 5 च्या। आता 3 आणि 5 इथं कुठली येईल, ह्याच्यामधली संख्या 4 आहे बरोबर आहे, म्हणजे ही सरासरी काय असेल, डायरेक्ट तुम्ही लिहू शकता सरासरी 4 येईल। अजून एखादं एक्झाम्पल बघा, विषम संख्याच बघा, दुसरे एक्झाम्पल 51, 53, 55, 57, 91, किती झाले, 5 झाले, 6 अंकी घ्यायचे आपल्याला आणि 61। आता बघा 51, 61, 53, 59 आणि 55 म्हणजे आपल्याला ह्या दोन संख्यांची दरम्यानची संख्या शोधायची, म्हणजे 55 नंतर काय येतं, 56 येतं, 56 नंतर म्हणजे 57 येतं, म्हणजे ह्याची सरासरी किती असेल, 56 असेल, डायरेक्ट लिहू शकता। आता ही विषम संख्यांची झाली, कशा 4, 6, 8, त्याचप्रमाणे आता सम संख्यांची कुठल्या, 4, 8, 6 आणि 8 क्रमवार सम संख्यांची सरासरी ही सुद्धा काय असते, ही मधल्या दोन संख्यांच्या दरम्यान असते। आता बघा संख्या घ्या कुठलीही, समसंख्या कितली, 4, 6 किंवा 8 च्या फरकाची, याचं आता उदाहरण घेऊ अगोदर बघा, 2, 4, 6, 8, 10, 8 पर्यंतच घेऊ, नंतर 6 अंकी घेऊ बघा, ह्याला हे गेलं, ह्याला हे गेलं, ह्याच्या मधली कुठली आहे, काय ह्याच्यात विषम संख्या, विषम संख्यांच्या समसंख्यांच्या ह्याच्यात बेरीज केली तर काय ती समसंख्या आली ती विषम मध्ये, ह्याच्यात काय येईल विषम संख्या, 4 नंतर काय येतं, 5, म्हणजे ह्याची सरासरी किती आहे, 5 आहे।
आता सहा अंकी बघा, बासष्ट चौसष्ट सासष्ट अडुसष्ट सत्तर बहत्तर, तीन तीन सहा संख्या झाल्या बघा, बासष्ट चौसष्ट म्हणजे ह्या दोन संख्यांच्या मधल्या काय काढायची, मध्यमान काढायची किंवा सरासरी, म्हणजे सहासष्ट नंतर काय येतं सदुसष्ट येतं, म्हणजे ह्याची सरासरी किती असेल क्रमवार संख्यांची सरासरी सदुसष्ट असेल, लक्षात सरासरी यामध्ये ताशी विचारली जाते, ताशी वेग किंवा अंतर दिलेले असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे बघा, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, वेळ दिला असेल तर काय होणार, इकडे वेळ येणार इथं वेग येणार, अंतर काढायचं असेल तर ह्यांचा वेग आणि वेळचा गुणाकार होईल, म्हणजे बघा साध सोपं हे पाठ असेल तर आपल्याला काहीच अडचण येत नाही, वेग काढू शकतो वेळ काढू शकतो, अंतर बरोबर काय येणार हे इकडे जाईल, वेग गुणवले वेळ येईल, नंतर वेळ विचारलं असेल तर काय येईल अंतर भागिले वेग, हे सूत्र वापरू शकता. नंतर शेवटचं सूत्र बघा, जर क्रमवार संख्यांची सरासरी काढा विचारली असेल, कोणत्याही क्रमवार संख्या दिलेली असतील पॉइंट मध्ये असेल विदाउट पॉइंट असेल, त्याच्यासाठी सूत्र आहे बघा, काय सूत्र आहे, बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन, म्हणजे क्रमवार कोणत्याही संख्या असतील, उदाहरण बघा एखादं क्रमवार संख्याचं कुठलंही उदाहरण घ्या बघा, एकशे एक, एकशे दोन, एकशे तीन, किती हे अंकी असू दे, एकशे चार, एकशे पाच. आता इथं काय सांगितलं सूत्र, पहिली संख्या, आता पहिली संख्या कुठे, इथं एकशे एक आहे, शेवटची संख्या एकशे पाच आहे भागिले दोन. आता ह्यांची बेरीज केली, सहा शून्य एक भागिले दोन, बे के बे, बे पंचे दहा आणि बे त्रि सहा, म्हणजे किती येईल त्रेपन्न येईल सरासरी, लक्षात द्या. असे कितीही अंकी संख्या दिला तर हे सूत्र वापरू शकता, क्रमवार संख्या फक्त क्रमवार पाहिजे म्हणजे क्रमानं दिलेल्या पाहिजे, तर त्यांची काय ते पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन करायचं, म्हणजे त्याची काय निघेल सरासरी निघेल. धन्यवाद, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, त्याचबरोबर बेल आयकनवरती रोजच्या नोटिफिकेशनसाठी क्लिक करा. थँक्यू.